नमस्कार मुलांनो, तुम्हाला सर्वांना मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे यांच्या गुणधर्माबद्दल माहिती असतीलच. तर हा जो उपक्रम आपण करणार आहोत तो मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे यांच्या गुणधर्मावर आधारित आहे. या उपक्रमात दोन छोटे उपक्रम आपण करणार आहोत. तर या दोन उपक्रमासाठी लागणारे साहित्य आहे मॅग्नेशियमची फीत, आगपेटी, चिमटा, मेणबत्ती, मीठ, पाणी आणि टेस्ट ट्यूब. आता आपल्याला पहिल्या उपक्रमात मॅग्नेशियमची फीत घ्यायची आहे. मेणबत्तीच्या सहाय्याने मॅग्नेशियमची फीत चिमट्यात पकडून जाळा. हे फीत जाळल्यावर काळ्या रंगाची पावडर तयार होईल, यालाच आपण मॅग्नेशियम ऑक्साईड म्हणतो. मॅग्नेशियमची फीत पांढऱ्या रंगाची असते, पण तयार होणारे मॅग्नेशियम ऑक्साईड हे काळ्या रंगाचे असते. तयार झालेले मॅग्नेशियम ऑक्साईड हे मूळ मॅग्नेशियमपेक्षा पूर्णपणे वेगळे असते. तर मुलांनो, हा होता पहिला उपक्रम. आता तुम्ही दुसऱ्या उपक्रमाला सुरुवात करा. टेस्ट ट्यूबमध्ये थोडेसे मीठ आणि पाणी घ्या. टेस्ट ट्यूब थोडी हलवा जेणेकरून मीठ पाण्यात विरघळेल. आता टेस्ट ट्यूब चिमट्यात पकडून तिला मेणबत्तीच्या सहाय्याने उष्णता द्या आणि पहा की काय होते ते. तर उष्णता दिल्यानंतर काही वेळाने पाण्याचे वाफेमध्ये रूपांतर होते आणि तळाशी मीठ राहते. लक्षात घ्या, पहिल्या उपक्रमात जेव्हा मॅग्नेशियम हवेमध्ये जळते तेव्हा संयुग तयार होते. संयुगाचे गुणधर्म त्याच्या घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात. दुसऱ्या उपक्रमात पाणी आणि मीठ एकत्र केल्यानंतर त्याचे मिश्रण तयार होते. मिश्रणातून घटक मूलद्रव्ये वेगवेगळी करता येतात. आशा करतो की तुम्हाला हा प्रयोग आवडला असेल. पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन उपक्रमासह. धन्यवाद.